नमस्कार, रोकटोक में आपलं स्वागत. राज्य सरकारनं मुस्लिम आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला, त्यासंदर्भात तसा जीआर देखील काढण्यात आला. आघाडी सरकारनं मुस्लिमांना नोकरीत आणि शिक्षणात 5% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, मात्र याला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. हायकोर्टानं नोकरीतलं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला, मात्र या निर्णयाला सरकारनं आव्हान देण्याचं टाळलं होतं. तसंच या निर्णयाविरोधात अपील करण्याची मुदत संपल्यामुळं आता हा आदेश आपोआपच रद्द झालेला आहे. त्यामुळे सरकारनं आता नोकरीसह शिक्षणातलं आरक्षणही रद्द करण्याची घोषणा केली आहे. तर मुस्लिम आरक्षणाचा फेरविचार करू असं आश्वासन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. या सगळ्या घटनाक्रमातून काही प्रश्न निर्माण होत आहेत. सरकार मुस्लिम आरक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का? सरकारनं मुस्लिमांचं शिक्षणातलं आरक्षण का बरं सुरू ठेवलं नाही? सरकारच्या अशा निर्णयामुळे मतांचं ध्रुवीकरण होऊ शकतं का? आणि काँग्रेसकडून मुस्लिम मतं MIM कडे वळावीत यासाठी जाणीवपूर्वक भाजप प्रयत्नशील आहे का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आरक्षणात दुजाभाव या खास कार्यक्रमात. आरक्षणातला दुजाभाव या कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केले भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधु चव्हाण. आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत इम्तियाज जलील. हे MIM चे आमदार आहेत आणि औरंगाबादच्या स्टुडिओमधून आपल्या बरोबर आहेत. तसंच पुण्याच्या आमच्या स्टुडिओमधून आपल्या बरोबर आहेत सय्यदभाई. हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्याहीपेक्षा मुस्लिम समाजाच्या आजच्या अवस्थेचं योग्य वर्णन ते करू शकतात. त्या संदर्भात त्यांचा अभ्यास अतिशय दांडगा आहे. सय्यदभाई, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आरक्षणातला दुजाभाव. मनु चव्हाण, जे तुम्हाला पाहिजे होतं ते शेवटी झालं, त्याचा आनंद तुम्हाला असेल. मुसलमानांचं आरक्षण आज रद्द झालं. तुमची मतपेटी ती नव्हतीच, ती मतपेटी आता काँग्रेसकडून MIM कडे जायला मोकळी. असं म्हणता येणार नाही, मतांच्या आधारावर या देशामध्ये फार काळ कोणालाही राज्य करता येणार नाही. काँग्रेसचाही तोच अनुभव आहे, भारतीय जनता पक्षाचा तो अनुभव आहे. मुळामध्ये 72 जागा लोकसभेच्या आल्या, त्या मुस्लिम बंधू भगिनीने आम्हाला मतदान केलं नसतं तर आल्या नसत्या, त्यांनी मतदान केलेलं आहे. भारतीय जनता पक्ष या ठिकाणी पाहत नाही. आजपर्यंत काँग्रेसने जे पाप केलं धर्माच्या आधारावर, त्या ठिकाणी मुस्लिम बंधू भगिनींना चुचकारायचं, त्यांच्या विकासाचा, त्यांच्या पोटापाण्याचा, त्यांच्या हाताला काम, शेताला पाणी, चालायला रस्ता, पोटाला अन्न, औषध, याचा काही विचार केला नाही. हा भाषेचा फुलोरा फार उत्तम आहे, परंतु ज्या लोकांनी तुम्हाला मतं दिली मुस्लिम समाजाने, त्यांच्या आरक्षणासाठी तुम्ही भांडला का नाहीत? नाही, मुद्दा असा आहे की धर्माच्या आधारावर या देशामध्ये कोणालाही आरक्षण देता येणार नाही. फुले आंबेडकर आणि शाहू महाराजांचं नाव घेणाऱ्या काँग्रेस आणि तत्सम लोकांना मी सांगू इच्छितो की धर्माच्या आधारावर आपल्याला त्या ठिकाणी देताच येणार. म्हणजे मुळात आघाडी सरकारनं जे दिलं होतं ते गैर लागू होतं. त्यात त्यांना माहिती होतं की हे त्या ठिकाणी कोर्टामध्ये टिकणार नाही. आणि निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अशा तऱ्हेचं चूक करून हा विषय त्या ठिकाणी उगाच पेटवलेला आहे. म्हणजे अध्यादेशाची मुदत संपेपर्यंत सरकारनं हालचाल करायची नाही असं ठरवलेलंच होतं. असं काही नाही आहे. सरकारला या मुस्लिम बंधू भगिनीच्या विरोधात जाऊन आपली मतांची पेटी दूर करण्याइतके राजकीय दृष्ट्या आम्ही अप्रगल्भ नाही आहोत. या देशामधला आणि महाराष्ट्रामधला 15-20 कोटी मुस्लिम समाज जो आहे तो या देशाचा नागरिक आहे. इतरांच्या बरोबरच त्यांच्या भल्याबुऱ्याचा विचार, चांगल्या गोष्टींचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. केवळ काँग्रेसने आतापर्यंत त्यांच्याकडे मतपेटी पाहिली म्हणून तर ते MIM कडे काही प्रमाणात गेले, सगळ्या प्रमाणात गेले नाहीत. महाराष्ट्रामध्ये लोकसभेला आणि आताच्या झालेल्या विधानसभेला जर मुस्लिम समाजाने आम्हाला मतदान, धर्मीयाने मतदान केलं नसतं आमचे 122 आणि त्याच्यानंतर लोकसभेला 40 आले नसते. मधु चव्हाण, मी तुम्हाला एक रिपोर्ट वाचून दाखवतो. त्या रिपोर्टमध्ये लिहिलं आहे, मुसलमानांचं पोलिसांमधलं प्रमाण हे फक्त 4% एवढं आहे आणि 28% गुन्हेगार अजून अंडर ट्रायल म्हणून आहेत. ही आकडेवारी 2 वर्षापूर्वीची आहे. मला तुम्ही सांगा, जे मुस्लिम गुन्हेगार म्हणून पकडले गेले ते अजून गेले कित्येक वर्ष अंडर ट्रायल म्हणून आहेत. पोलिसांमध्ये देखील त्यांचं रिप्रेझेंटेशन फारसं नाही. ही सगळी अवस्था बदलावी असं सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्या सरकारला वाटत नाहीये. हो, त्याच्यासाठी धर्माच्या आधारावर रिझर्वेशन द्यायची काही गरज नाहीये. मुस्लिम समाजाला जर मागास त्यांना शिक्षण किंवा अन्य बाबतीत कोणी ठेवलं असेल तर त्यांच्यामधल्या धर्मांध लोकांनी आणि त्या ठिकाणी असलेल्या केवळ धर्माच्या आधारावर त्यांच्या भावना भडकवायच्या. बाकी त्यांच्या समाजामध्ये त्यांच्या मुली वगैरे असतील, त्यांच्या त्या ठिकाणी भावी पिढी असेल, ते इंजिनियर्स व्हावेत, डॉक्टर्स व्हावेत, वकील व्हावेत, वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन त्यांनी नाव कमवावं असं नाही. या देश
देशामध्ये मधू चव्हाण कसं होणार मला सांगा, जर मुसलमानांना आरक्षण नसेल आज जवळपास 2000 वर मदरसांमध्ये अनेक मुस्लिम भाई बंधक शिक्षण घेत आहेत, याचं कारण त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलेलं नाही, त्या शिक्षणात चांगल्या संस्थांमध्ये त्यांना शिक्षण मिळावं याकरता पिछडा हुआ वर्ग आहे, त्यांच्यासाठी जर आरक्षण ठेवलं असतं तर ते शिकले असते, मुख्य प्रवाहात आले असते, तुम्हाला त्यांचं मुख्य प्रवाहात येणं खुपत आहे, तुम्हाला ते यायला नकोय. त्यासाठी मुस्लिम धर्माच्या आधारावर भारतीय जनता पक्षाचा त्या ठिकाणी आरक्षण द्यायला पूर्णतः विरोध आहे. आजही त्या ठिकाणी मुस्लिम समाजामध्ये ज्या जाती उपजाती आहेत वेगवेगळ्या, ओबीसी ज्याला आपण म्हणतो, अदर बॅकवर्ड क्लास वगैरे, आपल्याकडे ज्या मंडल आयोगाने रिकॉग्नाईज केलेल्या, त्याला मान्यता दिलेल्या अशा अनेक समाज, आमचा आज परवापर्यंत समज होता की मुस्लिम धर्मियांमध्ये केवळ सिया सुन्नी आणि अशाच प्रकारचे त्या ठिकाणी त्यांची मंडळी असतील, पण त्यांच्या धर्मामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अनेक जाती उपजाती आहेत, मागास जाती आहेत. आणि मला असं वाटतंय की आजही त्या ठिकाणी जातीचं सर्टिफिकेट त्यांच्या समाजातल्या मुलांना मिळालं तर नोकरी आणि शिक्षण याच्यामध्ये त्यांना आरक्षण दिलं जातं. मी शिक्षण संस्थेचा एक प्रमुख आहे, आमच्या त्या ठिकाणी महाविद्यालयामध्ये ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेजमध्ये त्यांनी सर्टिफिकेट्स दिल्यानंतर आजही त्यांना मी त्या ठिकाणी आरक्षण दिल्याचे पुरावे देऊ शकतो, फीस फ्रीशिप दिल्याचे पुरावे देऊ शकतो, फी माफी दिल्याचे सरकारच्या आर्थिक स्तरावर बरोबर आहे. इम्तियाज जलील, एकूण या सरकारच्या नेतृत्वाखाली मुसलमानांना आरक्षण मिळेल हा मार्ग आता पूर्णपणे बंद झालेला आहे, किंबहुना अध्यादेश होईपर्यंत हालचाल करायची नाही अशीच सरकारची भूमिका होती आणि अध्यादेशाची मुदत संपल्यानंतर या संदर्भात पुढे काही होईल असं मला वाटत नाही आहे. तुमच्या पक्षाची या संदर्भातली भूमिका काय आहे, का तुम्हालाही आनंद होतोय की काँग्रेसवर नाराज, भाजपवर नाराज असा एक मोठा मुसलमानांचा वर्ग आता तुमच्याकडे येईल? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या 15 महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत. डॉक्टर साहेब, मला हे सांगायचे आहे की हे जे समस्या आहे हे फक्त आपण निवडणुकीपुरती त्याला बघायचं नाही, कारण हे देशाच्या संबंधित हे एक प्रश्न आहे आणि मोठा प्रश्न आहे. जेव्हा भाजप सरकारने एक नारा दिलं होतं की सबका साथ सबका विकास, तर आम्हाला असं वाटत होते की या देशाचे आम्ही पण आहे, आमचा पण विकास होणार आहे. आणि दुसरा नारा त्यांनी दिले होते की अच्छे दिन आने वाले है, पण त्यांनी ब्रॅकेटमध्ये काय लिहिले होते ते आम्ही कदाचित वाचले नसेल. ब्रॅकेटमध्ये त्यांनी असं लिहिले कदाचित की एक्सेप्ट मुस्लिम्स, अच्छे दिन आने वाले है एक्सेप्ट मुस्लिम्स ब्रॅकेटमध्ये, आणि सबका साथ सबका विकास एक्सेप्ट मुस्लिम्स ब्रॅकेट मध्ये. कारण काय आहे की जेव्हा हायकोर्टाने जे निर्णय ठेवलं होतं की 5% रिझर्वेशन जे मुस्लिमांच्या शिक्षण क्षेत्राचं होतला ते त्यांनी तसंच कायम ठेवलं होतं. म्हणून हायकोर्टाने काहीतरी सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स बघितलं असेल, त्यांनी ते रंगनाथ मिश्राची रिपोर्ट बघितली असेल, सच्चर कमिशनची रिपोर्ट बघितली असेल किंवा महमूदर रिमान कमिशनची रिपोर्ट, हे सगळे रिपोर्ट एका बाजूला आहेत. मुसलमानांची इम्तियाज जलील, मुसलमानांची आत्ताची अवस्था काय आहे हे आपल्या सगळ्यांपेक्षा सय्यदभाई निश्चित जास्त सांगू शकतील. आपल्याबरोबर नसीम खान देखील आहेत. नसीम खान, आपलं स्वागत. हे माजी अल्पसंख्याक मंत्री आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. नसीम खान, आपलं स्वागत. इम्तियाज जलील, एक छोटासा प्रश्न असा आहे की एक्सेप्ट मुस्लिम असा भारतीय जनता पक्ष विचार करताय आणि अपार्ट फ्रॉम मुस्लिम तुम्ही विचार करताय, याचा पुरावा काय द्याल? ते मुसलमानांचा विचार करत नाहीत आणि तुम्ही हिंदूंचा विचार करत नाही, मग या राष्ट्रात एकात्मता आणणार तरी कशी? तुम्ही मुसलमानांव्यतिरिक्त कोणाला तिकीट दिलीत, कोणाच्या प्रश्नासाठी भांडलात, याचं महाराष्ट्राला एकदा उदाहरण तरी द्या. डॉक्टर साहेब, चांगला प्रश्न तुम्ही आम्हाला विचारले. 24 आम्ही उभे केले होते हे विधानसभाच्या चुनावामध्ये, आणि जे 4 होते ते 4 24 4 जे होते ते आम्ही नॉन मुस्लिम्सला दिले होते, दलित होते, त्यामध्ये ओबीसीज होते. आणि 2 महिन्यानंतरच औरंगाबाद महानगरपालिकाचे चुनाव होणार आहे आणि त्यामध्ये किती आम्ही नॉन मुस्लिम्सना वोट तिकीट देणार आहो किंवा किती आम्ही दलितांना तिकीट देणार आहे हे तुम्ही बघणारच आहे. पण मला हे सांगायचे आहे की हे जे इश्यू आहे याला आपण इलेक्शन पुरता बघायचं नाही डॉक्टर साहेब, हे खूप देशाच्या संबंधित एक प्रश्न आहे. कारण देश जेव्हा प्रगतीवर जाईल त्यावेळी सगळं समाज जेव्हा प्रगतीशील होईल त्यावेळीच देश प्रगती होईल. इम्तियाज जलील, हाच तर खरा प्रश्न आहे की समाजाचा विचार करायचा हे फक्त चॅनलवर बोललं जातं, सबका साथ सबका विकास हे जसं ते म्हणतात तसं तुम्ही वेगळ्या भाषेत ते म्हणतात, परंतु रियालिटीमध्ये ग्राउंड पातळीवर प्रत्येक जण आपापल्या मताची पेटी सुरक्षित ठेवण्याकरताच फक्त प्रयत्न करत असतो, मग तो भारतीय जनता पक्ष असेल काय किंवा तुम्ही असेल काय. नसीम खान आपल्या बरोबर आहेत. नसीम खान, हायकोर्टानं नोकरी आणि शिक्षण या दोन्हीतलं मराठा आरक्षण बेकायदा ठरवलं होतं, परंतु शिक्षणातल्या मराठा आरक्षणाला त्यांनी मान्यता दिलेली होती. असं असतानाही
ते सरकारनं आरक्षण का बरं सुरू ठेवलं नाही असं वाटतं आपल्याला? मुस्लिम समाजाचा अर्थात नाही, हा तोच करेक्ट करतो की न्यायालयाने जे आरक्षण देण्याची सहमती दिली होती ते फक्त मुस्लिम समाजातील जे माग असलेल्या समाज ज्यांना आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लोकशाही आघाडीच्या शासनाने घेतला होता त्याला दिलं होतं. ते आम्हाला सुद्धा आतापर्यंत हा कळत नाही की हा जो सध्याचा सरकार आहे, शासन आहे, कुठल्या आधारावर हा आरक्षण निरस्त करत आहे. कुठला तरी रिझन पाहिजे, कारण पाहिजे. आज ज्या पक्ष जो गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर, लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जे भारतीय जनता पार्टीचे राजकीयचे नेते, राष्ट्राचे नेते सर्व बोलत होते, सांगत होते, लोकांना आश्वासन देत होते, सर्वांच्या सबका साथ सबका विकास अशा प्रकारच्या घोषणा ज्यांनी दिली होती, नारा ज्यांनी दिली होती, आणि मागे पंतप्रधान आणि परवाच राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांनी एक स्टेटमेंट दिला की या राज्याचा विकास जोपर्यंत राज्यामध्ये राहणारे मुस्लिम समाजाचा विकास होत नाही तोपर्यंत राज्याची प्रगती होणार नाही. अशा प्रकारचा वक्तव्य दिल्यानंतर त्याच दिवशी हा आरक्षण रद्द करण्याच्या जी आर कारणे हा किती पर ह्याच्यामध्ये काय तत्व आहे आपणच निर्णय करावा. नसीम भाई पॉइंट वेट एकन फक्त मला एक सांगा, धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही या घटनेतल्या तरतुदीकडे मी तुमचं लक्ष वेधावं एवढे आपण अज्ञानी तर निश्चित नाही. आपल्याला 100% माहिती असेल की घटनेमध्येच अशी तरतूद आहे की आरक्षण हे जातीच्या अथवा याच्या आधारावर देता येत नाही. काय सांगाल डॉक्टर उदयजी? हे लोकांमध्ये खूप गैरसमज लोक काही लोक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हा आरक्षण जे देण्यात आलेला होता अजिबात धर्माच्या नावाखाली दिलेला नाहीये. आपण कॅबिनेटचा जर प्रस्ताव वाचला आणि जी आर वाचला तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की हा आरक्षण धर्माच्या आधारावर देण्यात येत नाही आहे. हा जे वे आहे त्याच्यानंतर डॉक्टर महमूदुर रहमान समितीचा अहवाल आहे, त्यांनी शिफारस केला होता की राज्यामध्ये मुस्लिम समाजातील जे माग असलेला समाज आहे त्या समाजाला आरक्षण दिला पाहिजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि शासकीय नोकरीमध्ये. कारण जो पूर्वीचा पर्सेंटेज होता, जे दर होती दोन्ही ह्याच्यामध्ये, ते घसरलेला आहे. मधु चव्हाण साहेब बोलत होते की आमचं सुद्धा म्हणणं आहे की ॲडव्होकेट झाले पाहिजे, इंजिनियर झाले पाहिजे. कसे होणार आहेत इंजिनियर, कसे होणार आहेत वकील, कसे डॉक्टर होणार आहेत? उच्च शिक्षणामध्ये जोपर्यंत आपण आरक्षण शिक्षण क्षेत्रामध्ये देणार नाही तोपर्यंत कसे होणार आहेत? आणि धर्माच्या नावाखाली नाही, हा हायकोर्टामध्ये सिद्ध झालेला आहे. म्हणून माननीय हायकोर्टानी आरक्षण हा आरक्षण मध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आरक्षण सुरू ठेवावा अशा प्रकारची सहमती दिली आहे. तर धर्माच्या नावाला ब्रेक घ्यायचा आहे. नसीम भाई मला ब्रेक घ्यायचा आहे. असं असताना सुद्धा जर तुमचं म्हणणं खरं असेल की नाही आपण याच्यावर मधुबाईंची प्रतिक्रिया घेऊ. आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न आहे. जर तुमच्या सरकारनं त्यावेळेला धर्माच्या नावावर हे आरक्षण नको अशा स्वरूपाचा स्पष्ट प्रस्ताव केला असेल तर मग या सरकारनं मुस्लिम आरक्षणाला हायकोर्टाची मान्यता असताना देखील ते आरक्षण का बरं सुरू ठेवलं नाही? आपल्याला कारण काय वाटतं? नाही, कारण आता आम्हाला सुद्धा समजत नाही. हा भेदभाव चालला आहे का? हा शासन प्रत्येक मुद्द्यावर विफल झालेली आहे म्हणून लोकांची दिशाभूल करण्यासाठी अशा प्रकारचे निर्णय घेत आहे जेणेकरून लोकांचं माइंड दुसरीकडे जावावा? पोलरायझेशनचं राजकारण या राज्यामध्ये सुरू झालं आहे का? अशा प्रकारच्या लोकांची आता एक मानसिकता तयार व्हायला लागलेली आहे. लोक अशा प्रकारचा विचार करायला मजबूर झालेले आहेत. ही हा जो निर्णय झालेला आहे चुकीचा निर्णय आहे, अन्यायकारक निर्णय आहे. आज काँग्रेस पक्षाच्या वतीने निर्णय घेण्यात आलेला आहे की आम्ही या निर्णयाचा येणारा विधानसभेच्या अधिवेशनामध्ये जोरदार विरोध करणार आहोत. या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये तुमच्याकडून याला जोरदार विरोध केला जाईल आणि हा निर्णय दुजाभाव करणार आहे असं स्पष्ट आरोप तुम्ही आता भारतीय जनता पक्षाच्या या नेतृत्वावर आणि त्याहीपेक्षा सरकारवर केला आहे. या सगळ्यावर मधु चव्हाण यांची उत्तर आपण घेणार आहोत, परंतु एका ब्रेक नंतर सय्यद भाईंना सध्याच्या मुस्लिम समाजाच्या अवस्थेबद्दल, त्या अवस्थेला कारणीभूत असलेल्या गोष्टींबद्दल मी विचारणार आहे. पण एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय आरक्षणाचा दुजाभाव.
आरक्षणातला दुजाबा या विषयावर आपण चर्चा करतो आपल्यासोबत सय्यद भाई आहेत. सय्यद भाई हे मुस्लिम समाजाचे चांगले अभ्यासक आणि त्याहीपेक्षा मुस्लिम समाजातल्या अनेक ज्या वाईट गोष्टी आहेत, प्रथा आहेत, त्याच्या विरोधात त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आवाज उठवलाय. सय्यद भाई, सध्याचं राजकारण आपण क्षणभर बाजूला ठेवूया, त्याच्याविषयी चर्चा नंतर मधुबाई नसीम खान आणि ही लोक करतीलच, परंतु आत्ता या क्षणाला मुस्लिम समाजाची नेमकी अवस्था काय आहे, काय वाटतं आपल्याला शिक्षणाच्या बाबतीत, नोकरीच्या बाबतीत, मुख्य प्रवाहात इतक्या वर्षानंतर 60-70 वर्षाच्या काँग्रेसच्या राज्यानंतर तो का बरं आला नाही, त्याचा दोष कोणाला द्याल तुम्ही? बोलू का? बोला बोला बोला. हा तर आरक्षणाच्या हॅलो बोला. आरक्षणच्या बाबतीत जो घोटाळा केला गेला आहे, तर ते आताचे या सरकारने आधीचे सरकारने तेच उद्योग केलेले आहेत. मला असं वाटतं की या देशातला मुस्लिम समाज जो आहे 47 नंतर एक चेंडूसारखा झाल्या करत होतो. कुणीही आपल्या आपल्या पद्धतीने त्याला लाथा घालाव्यात, लाथा माराव्यात आणि त्याला कुठं वर येऊ द्यायचंच नाही आहे. या पद्धतीचं एकूण राजकारण चालू आहे. मग सामाजिक कायद्याचा असो की नोकरीचा असो शिक्षणाचा असो, मुस्लिम समाजातले जे BC OBC जी माणसं आहेत ते पहिलेपासूनचीच आहेत, नवीन नाही आहेत ती. हिंदू समाजातले BC OBC नाही, जसं तुम्ही आरक्षण देता तसं यांना द्या ना. तिथं धर्म जोडायचा काय प्रश्न आहे त्याला? त्याला धर्म जोडायची जरूर नाही आहे अजिबात. त्यांना धर्माचा संबंध येत नाही. तर नमाज पुरता घटने जो अधिकार दिला तुमचे उपासनेपुरसाठी दिलेला आहे, आरक्षणाच्या बाबतीत काय भुले गेलेलंच नाही आहे. आणि मी पाहतोय नेहमीच आहे की मुसलमानांना काय मिळालं, काय द्यावं, किती मिळालं, याच्यावर सगळी चर्चा चालू असते. समाजातल्या तळागाळातला जो माणूस आहे त्यांना ज्या मुसलमान त्यांना जे भारतीय म्हणून जगू द्या ना. त्यांना मुसलमान म्हणून वारंवार कशाचारी तुम्ही करताय? आणि दुसरीकडे राजकारणाच्या पद्धतीने मुसलमानाचे नावाने होत आहे, अतिशय भयान आहे. बरं, शिकलेलं मुसलमानचं मला सांगतो साहेब, मी नोकऱ्यांची पंचायत आहे त्यांची, नावाने तो ओळखला जातो, पण ते चेहऱ्यानी मोऱ्यानी मराठी भाषेत बोलतानी त्याला केस आहेत ते कोण ओळखणार नाही. परंतु नाव ऐकल्याबरोबर त्याला ज्या पद्धतीने निग्लेक्ट केलं जातं कुणाला सांगणार आहे मी? या देशात लोकशाही आहे, राज्यघटना आहे, त्या राज्यघटनेत तथात मुसलमान बसतो की नाही? आरक्षणमध्ये मुसलमान सगळ्यांना बसू नका. म्हणजे BC OBC जे मागासलेले आहेत त्यांच्यासाठी दिलंच पाहिजे ना तुम्ही. सारखं मी पाहतो की आधी त्याचं मुसलमानची जात काढली जाते, धर्म काढला जातो, काय करायचं काय मी सांगा ना. म्हणून मला असं वाटतं बरं का, शासनाने जसं इतरांना तुम्ही आरक्षण दिलेलं आहे तसं 5% शिक्षण आहे ते काय तुटपुंजच आहे करत, कमीत कमी 50% तरी त्यांना जरी तर मिळाले पाहिजे. बरोबर आहे. आपण आपण याच्यावर मधुबाई काय म्हणतात ते बघूया. मधुबाई चव्हाण, आता नसीम खान यांनी पण सांगितलं की मागच्या सरकारनं धर्माच्या आधारावर आरक्षण मागितलेलंच नव्हतं. आता सय्यद भाई हे तर स्पष्टपणे सांगतायत की आमचीच फक्त जात का काढली जाते. जर हिंदूंमधल्या BC OBCना तुम्ही आरक्षण देत असाल तर मुसलमानांमधल्या BC OBCना का बरं देत नाही? हा दुजाभाव तुमची मुसलमान मतात तुमच्याकडे येणार नाहीच आहेत. हिंदू मताची वोट बँक मजबूत व्हावी याच्याकरता केलेला आहे आणि मुस्लिम मतांसाठी MIM आणि काँग्रेसला झुंजवत ठेवायला तुम्ही मोके ठेवलंय. मी अतिशय स्पष्टपणे सांगत नाही, कुठलं राष्ट्रीय अभिनिवेशाने बोलत नाही. इतकं नीच राजकारण भारतीय जनता पार्टी जनसंघापासून मी काम करतो ना, आमच्या नेत्याने आम्हाला तशा प्रकारचं शिकवलेलं नाही, आम्ही करणार नाही आहोत. सय्यद भाई बरोबर बोलले आता या ठिकाणी मुस्लिम समाजाबद्दल का, त्याचं कारण हे पाप. नसीम भाई आपण गैरसमज करून घेऊ नका, मी काय बोलतो ते मी एक व्यक्ती किंवा पक्ष म्हणून बोलत नाही. याचं पाप मुस्लिम समाजाबद्दल संशयाचं किंवा अन्य वातावरण आता तर नाहीच आहे, ते राहूही नये भारतीय जनता पक्षाच्या मनात नाही आहे, आमच्या नेत्यांच्या नाही, पण त्याचं सगळं पाप काँग्रेसवर जातं. त्याचं कारण आहे की फाळणीपासून त्याच्यानंतर जी काँग्रेसची पावलं पडली ती मुस्लिम समाजाची एक गट्टा मतं मिळावी म्हणून. शाहबानू केस असेल का, त्याला ऐतिहासिक निर्णय घेतला गेला नाही की या देशामध्ये सर्व स्त्रियांना समान वागणूक आहे, पोटगी देण्याचा त्या ठिकाणी आदर आहे. 17व्या वर्षी नाही माझा ऐका, मी तुमचा खोडून टाकत नाही, मी वेगळ्या अर्थाने बोलतोय, चांगल्यासाठी बोलतोय. तर त्यामुळे अन्य समाजाला असं वाटायला लागलं की काँग्रेस समाज जास्त लांगून चालन करतोय की काय अशा प्रकारचं. आणि म्हणून मला असं वाटतं की सय्यद भाई आजही
मुस्लिम समाजामधल्या ओबीसी ज्या जाती उपजाती आहेत त्यांना आर्थिक आणि त्या ठिकाणी अनेक सवलती निदान मी शिक्षण संस्थेशी संबंधित आहे त्या दिल्या जातात. राहिला मुद्दा आता आपण असं म्हणालात की पोलीस असतील काय असतील त्याची जबाबदारी का सर्व हिंदू समाजातल्या. एक मिनिट मधुबाई, मराठा आरक्षणासाठी कायदा करता येतो मग मुस्लिम आरक्षणासाठी का बरं करता येत नाही? कारण मुसलमानांची मतं आम्हाला मिळणार नाही आहेत तेव्हा मुसलमानांची मतं एमआयएम आणि नसीम खान यांच्यात भांडणं लागू द्या, त्याच्यात काय वैचार्य होईल? हिंदू मतांची वोट बँक सुरक्षित राहील. मी पिनपॉइंटेड प्रश्न विचारला, चांगला प्रश्न आहे. मराठ्यांचं आरक्षण हिंदू म्हणून नाही, मराठ्यांमधले जे मागासवर्गीय आहेत आर्थिकदृष्ट्या सगळ्या मराठ्यांना सरसकट आरक्षण नाही त्याला बीजेपीचा विरोध आहे, माझ्यासारख्याचा विरोध आहे. आता सय्यद भाई आपण असं म्हणालात की या समाजामध्ये लोकांनी शिक्षण झालं पाहिजे, डॉक्टर वकील झालं पाहिजे की नाही? हिंदू समाजातल्या सुद्धा ज्यांना आरक्षण मिळत नाही, आरक्षणाच्या कक्षेत येत नाहीत, त्यांची मुलं त्या कुटुंबातली त्या सुद्धा डोळ्यात तेल घालून आपल्या मुलांच्या विकासासाठी प्रयत्न करत असतात. आपल्याकडे धर्मांध आणि त्या ठिकाणी असल्या मुल्ला मौलवीनी त्यांच्या विकासाकडे लक्ष देण्यापेक्षा त्यांच्यातली जात्यांध वृत्ती कशी जागिरेल याच्याकडे जास्त लक्ष दिलं. मला हे मान्य आहे सय्यद भाई, एक राजकारणी म्हणून नाही तर माणूस म्हणून आज जे काय झोपडपट्टीत राहणारे चाळीत राहणारे मी त्या भारतीय जनता पार्टी कधी मानत नाही की 18-20 कोटी या देशातल्या मुसलमानांना बाजूला ठेवून या देशात शांतपणे राज्य करता येईल हे मलाही मान्य आहे, परंतु धर्माच्या आधारावर मात्र नाही. आता जे एकच वाक्य सांगतो, आज जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की याचा पुनर्विचार करू, त्याचं कारण असं की जशा हिंदू धर्मामध्ये जाती उपजाती आहेत तशा मुस्लिम धर्मामधल्या जाती उपजाती ज्या हिंदू धर्मातल्या मंडळींना मिळतात ST NT स्पेशल नॉमिनिक ट्राईब्स वगैरे वगैरे तशा त्या ठिकाणी मुस्लिम समाजातल्या आपण शोधू, त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांची कॅटेगरी करू, त्यांची सूची तयार करू आणि अन्य हिंदू धर्मीयांना त्या ठिकाणी मिळतात पण धर्माच्या आधारावर केवळ तो मुस्लिम आहे म्हणून त्या ठिकाणी नाही. आपण सय्यद भाईंकडे जाणार आहोत, परंतु इम्तियाज भाई, आघाडी सरकारनं मुसलमानांना आरक्षण देणं हे जेवढं राजकीय होतं तेवढंच या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणं हे युती सरकारचंही राजकारण आहे. दोन्ही प्रमुख पक्ष याच्यावर राजकारणच करतायत, आपलं काय मत? डॉक्टर, मला हे सांगायचं आहे, मधु चव्हाण साहेबांनी जे सांगितले आहे की मराठामध्ये जे गोरगरीब आहेत त्यांना आपण आरक्षण देतो जाती धर्माच्या नावावर नाही. आम्हाला पण हे सांगायचं आहे की मुस्लिमामध्ये तुम्ही जातीच्या नावावर नको द्या ना, जे आमच्या समाजातले गोरगरीब आहे त्यांच्या नावाने मला रिझर्वेशन नाही पाहिजे, तुम्ही दिले तर पण मी नाही घेणार. पण आमच्या समाजात आमच्या समाजाप्रमाणे दुसरे जे समाज आहे, मराठा समाज असू द्या, दलित समाज असू द्या, ओबीसीज असू द्या, ब्राह्मीण समाज असू द्या, ज्यामध्ये जे लोअर कॅटेगरीचे आहे, इकॉनॉमिकली वीक आहे, सोशली वीक आहे, त्यांना द्या ना, त्याच्या विरोधात आम्ही नाही आहे. आणि तुम्ही जे प्रश्न विचारले डॉक्टर साहेब की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 15 वर्ष सत्तेत होते, पूर्ण बहुमत होता, ॲब्सोल्यूट मेजॉरिटी होती 15 वर्ष, आणि रंगनाथ मिश्रा कमिशनची रिपोर्ट कधी आली, सच्चर कमिशनची रिपोर्ट कधी आली आणि महमूदुर रहमान कमिटीची रिपोर्ट कधी आली, हे तीनही रिपोर्ट जे आहे हे इलेक्शनच्या 3 महिन्या अगोदर नाही आले होते, काही वर्ष अगोदर आले होते. आणि तीनही रिपोर्टमध्ये ते सांगण्यात आलं होतं की मुस्लिमांची दशा कशी आहे, पण काँग्रेस का गप्प बसली? कारण त्यांना द्यायचंच नाही होतं. का त्यांनी देण्याचा निर्णय घेतला? जेव्हा लोकसभेचा इलेक्शन आला आणि नरेंद्र मोदीची सरकार आली, तर त्यांना वाटलं की आता कोणीही समाज आमच्या जवळ राहिलेला नाही, तर आम्ही काय करू की काही करून आपण दलित मराठ्यांना 16% देऊन टाकू आणि मुस्लिमांना 5% देऊन टाकू. आम्हाला हे प्रश्न विचारायचे आहे की का इतका वर्ष तुम्ही गप्प बसले होते, तुम्हाला का अचानक इलेक्शनच्या 3 महिने अगोदर झाली की मुस्लिमांची परिस्थिती असते? तुम्हाला मुस्लिम समाजाचा आणि समाजातल्या पद दलितांचा, इम्तियाज भाई तुम्हाला समाजातल्या पद दलितांचा आणि मुसलमानांचा इतका कळवळा आहे म्हणून तुम्हाला फक्त सच्चर कमिटी, रंगनाथ मिश्रा आणि महम्मदुर रहमान यांच्या कमिटीतले आरक्षणाचे मुद्दे दिसतात, परंतु त्या कमिटीनी या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरता त्यातल्या जात्यांध प्रवृत्तींना आळा कसा घालावा यावरच्या रेकमेंडेशन दिलेल्या होत्या, त्या मात्र तुम्ही सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष करताय का? याविषयी बोलूया का ब्रेक नंतर? कुठे जाऊ नका, पाहत राहा G24 आपण पाहताय आरक्षणातला दुजा भाव. आरक्षणातला दुजाभाव या विषयावर आपण चर्चा करतोय, आपल्यासोबत नसीम खान आहेत. नसीम खान, एक प्रकारे स्पष्टपणे डाव दिसतोय
की हिंदू मतांचं एकत्रीकरण करायचं आणि मुस्लिम मतांचं विभाजन करायचं, त्यातली बहुतांशी मतं आता एम आय एमकडे जातील आणि काँग्रेसकडल्या मतांमध्ये घट होईल आणि जो मूलतः प्रश्न होता तो प्रश्न तसाच राहील. सय्यद भानी तर स्पष्टपणे सांगितलं की हे आधी देखील व्हायला पाहिजे होतं, 15 वर्ष तुमची सत्ता असताना काही झालं नाही असं इम्तियाज जलील थेटपणे तुम्हाला सांगतायत, काय बोलाल? पहिला प्रश्न असा आहे की काँग्रेस पक्ष आणि आमचं शासन कधीही जात पात धर्मवाद अशा प्रकारच्या राजकारण या देशामध्ये किंवा राज्यामध्ये केलेला नाही आहे. दुसरा प्रश्न जे इम्तियाज जलीलने सांगितलेला आहे की एवढा 15 वर्ष सत्तामध्ये होतो, हो आम्ही 15 वर्ष सत्तामध्ये होतो नसीम खान, परंतु जे काय करायचं नसीम खान, नसीम खान तुम्ही हे जे जात पात धर्म पंथ प्रांत वगैरे म्हणता ना, हे इतकं हास्यास्पद आहे तुम्हाला मी सांगतो. अहो तुमचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नारायण राणे, त्या नारायण राणेंनी सांगितलं की मुंबईचा अध्यक्ष हा मराठी असला पाहिजे होता, हे प्रांतवाद नाही तर कशाचं लक्षण होतं मला सांगा. तुम्ही कसल्या गोष्टी करताय? तुम्ही 15 वर्ष तुमच्याकडे बहुमत असताना तुम्हाला मुसलमानांकडे बघायला वेळ झालेला नाही आणि यांना यांची सत्ता असताना आता मुसलमानांकडे बघायचं नाही आणि नेत्यांना फक्त आपली मंत्रीपदं मिळाली पाहिजेत की ते खुश असतात. सय्यद भाई सारखे कार्यकर्ते आयुष्यभर फक्त झगडत राहतात, त्यांच्या पदरी काही पडत नाही अशी मुस्लिम समाजाची आत्ताची अवस्था आहे, काय सांगाल? डॉक्टर उदयजी, प्रश्न असा आहे की मी पहिला उत्तर इम्तियाज जलील साहेबांचं देतोय की गेल्या 15 वर्ष आमचा शासन होता, पण आरक्षण देण्याच्या जे प्रक्रिया आहे ते प्रक्रिया पूर्ण केल्या पाहिजे. सच्चर समितीची शिफारस आली आहे, रंगनाथ मिश्राची जुनी शिफारस होती ते मान्य आहे. सच्चर समितीची शिफारस आल्यानंतर डॉक्टर महमूदुर रहमानची एक अभ्यास गट शासनाने गठित केला आणि त्या अहवाल जो डॉक्टर महमूदुर रहमान समितीचा अहवाल आलेला आहे ते 2014 मध्येच आलेला आहे. अरे तो आलेल्यानंतर त्याची प्रक्रिया सुरू झाली आणि नियमाप्रमाणे ते आरक्षण देण्याच्या मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव गेला आणि मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मान्यता दिलीनंतर नियमाप्रमाणे होता म्हणून माननीय हायकोर्टनी त्याला सहमती सुद्धा पाटली, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आरक्षण देण्यासाठी सहमती दर्शवली आणि अशा प्रकारचा. आणि तिसरा तुम्ही आपण जे मुद्दा उपस्थित केला नारायण राणे साहेबांचा, डॉक्टर उदयजी आजचा विषय आपला आरक्षणाबाबत आहे, आपण त्याच्यावरच चर्चा करू, त्या विषयावर नंतर बोलू. म्हणूनच काँग्रेस, मी काँग्रेस पक्षाबद्दल बोलतोय, काँग्रेस पक्षाने जात पात प्रांत ह्याच्या विरोधात लढा लढलेली आहे, कधीही राजकारण केलेला नाहीये. आज काय आमच्या समोर काय निवडणुका नाहीये, तरी सुद्धा माग असलेल्या मुस्लिम समाजाच्या माग असलेल्या समाजावर अन्याय होत आहे म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे विरोध करण्यासाठी. सय्यद भाई आहेत, सय्यद भाई काँग्रेसनी जात पात धर्म पंथ याच्यावर कधीही राजकारण केलेलं नाही आणि सतत ते ज्या गोष्टीचा उल्लेख करतायत. आमचे इम्तियाज भाई देखील, आमचे व्यवसाय बंधू आहेत, ते देखील सातत्यानं उल्लेख करतायत की ही कुठली सच्चर कमिटी आहे. महमूदुर रहमान आणि रंगनाथ मिश्रा यांचे सगळे रिपोर्ट आहेत. या रिपोर्टमध्ये आणखीन एक महत्वाच्या सूचना आहेत मुस्लिम समाजाकरता, त्याचा उल्लेख हे करत नाहीत. नेमकं काय चाललं या विषयावर असं वाटतं आपल्याला? काँग्रेसनी सुद्धा राजकारण केलं, भाजपनेही राजकारण केलं आणि या तिन्ही समित्यांचे जे अहवाल होते त्यातल्या मुसलमानांच्या मुसलमानांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता ज्या दुसऱ्या सूचना होत्या त्याच्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं जात आहे, काय सांगाल? हॅलो, बोला. हा, नाही काँग्रेसनी आवाज जात नाही. बोला 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 बोला. 47 पासून देशाची पाणी झाली, राहिलेले जे मुसलमान आहे तिथं ते वेटीसे धरून राजकारण सध्या चालू आहे आणि मुसलमानांचं वोट बँक आपली कशी आपल्याला करता येईल, सतत आपल्या टाचेखाली कशी राहतील काँग्रेसनी तेच पाहिलेलं आहे. अरे शहाबानूच्या वेळी तुम्हाला सांगतो मी, शहाबानूला दिल्लीला घेऊन गेलो, राजीव गांधीकडे घेऊन गेलो आम्ही, त्यानंतर महाराष्ट्रातले शेकडो तलाक पीडित महिला घेऊन गेलो तिथं मी. 50% महिला मागतात ते तोंडी तलाक बंद करा म्हणून, एकतर्फी तलाक बंद करा म्हणून. काँग्रेसने काय केलं नाही तेव्हा असं म्हणाले की मुस्लिम समाजाचा तुमचा कायदा आहे त्याला मी हात लावू शकत नाही, राज्यघटना एक आहे, मुसलमान एक आहे, देशाचा नागरिक आहे, त्याला असं म्हणून टाकलं, कायदा केला नाही. शहाबानू बिचारी मेली,
सुप्रीम कोर्टाचा निर्णय लोकांनी मान्य केला नाही. बाकीचं काय सांगताय? मी राजकारण म्हटले की मुसलमान अतिशय चांगलं त्यानं गरीब की जरूर सबकी भावी या पद्धतीने त्याचा वापर केला जातोय. सतत त्याला दमबाजीचं काय? सतत त्याला ते राष्ट्राला छोटासा येतो, तो बिचारा रस्त्यावर झाडू मारून आपला जगतोय. का देऊ नये मुसलमानांना आरक्षण? एका बाजूने तो देशाचा नागरिक, तो भारतीय म्हणून तो वागला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे मागच्या मुलाखतीत बोललो सगळ्या गोष्टी मी, आणि दगडरची फेरीमध्ये सविस्तर मांडलंय मी. कधी ऐकणार मुसलमानांचं? तुम्ही आमच्याकडे मुसलमान म्हणून पाहू नका. हे देशाचा नागरिक आहे, इतरांच्या बरोबर त्याला अधिकार मिळाले पाहिजे. तो या देशाचा कट्टर नागरिक आहे, तो भूमिपुत्र करतो. आम्ही समाजात जाऊन काम करताना आम्हाला सत्यशोधक मंडळाला इतका त्रास होतोय. हे सवलती काय मिळून तरी त्यांना? राजकीयपेक्षा समाजाचं विभाजन धर्माच्या आधारावर करत राहतात, त्यामुळे सय्यदभाईंसारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांना किती त्रास होतो, त्यांचा उद्वेग काय आहे ते आपण पाहिलेलं आहे. परंतु असं धर्माच्या आधारावर जातींना आणि धर्मांना विभागत राहिलं तर त्याचे नेमके सामाजिक आणि राजकीय परिणाम काय होतील याची चर्चा शेवटच्या भागात करूया. कुठे जाऊ नका, पात्रा झी 24 तास. आपण बघताय आरक्षणाचा दुजा भाव. इम्तियाज आले आपल्या बरोबर. इम्तियाज आली, मुस्लिम समाज हा सरकारच्या भूमिकांवर आपली मतं या देशाबद्दलची ठरवत असतो का? आपल्याला काय वाटतं? तुमच्याबद्दलची मतं ठरवत असतील, पण या देशाबद्दलची मतं तुमच्या भूमिकांवर किंवा तुमच्या बरलत्या किंवा सोयीस्कर राजकीय भूमिकांवर ठरवत असतो का? डॉक्टर साहेब, मला तर हे सांगायचं आहे की आजचा जे डिबेट आहे त्याची फाइंडिंग्स जे समोर आलेली आहे, जे तथ्य सामने आलेलं आहे, त्यामध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे की भाजप आणि काँग्रेस हे देशाचे जे प्रमुख पार्टी आहे ते जात धर्म प्रांतची राजनीती नाही करते. हे चांगली गोष्ट समोर आलेली आहे. हे दोघं पार्टीचे प्रतिनिधींना मी कॉन्ग्रॅच्युलेशन्स करतो, कारण हे नवीन गोष्ट समोर आलेली आहे. मला हे सांगायचे आहे की मुस्लिमांच्या जेव्हा बाबतीत आपण बोलतो तर मुस्लिम हे मायनॉरिटीमध्ये आपण काउंट करतो. का काउंट करतो? की त्यांचा पर्सेंटेज सगळ्यात कमी आहे. पण पर्सेंटेज कमी असल्यावर तुम्ही जसं आकडे सांगितलेले आहे की पोलिसांच्या कॉन्स्टेबल लेवलच्या कॉन्स्टेबल लेवलमध्ये किती आहे, 4% पेक्षा कमी आहे. महाराष्ट्रामध्ये एकही मुस्लिम IAS ऑफिसर नाही आहे. आणि सगळ्यात जास्त मुस्लिम कुठे मिळणार तुम्हाला? महाराष्ट्राच्या जेलमध्ये मिळतो. हे मायनॉरिटीज आहे. आणि सगळ्यात जास्त मुस्लिम आणि दलित समाज तुम्हाला कुठे मिळणार? हे महाराष्ट्राच्या झोपडपट्ट्यामध्ये. तर आम्ही मायनॉरिटीज जेव्हा आहे तर कशा झोपडपट्ट्या आमच्यासाठी आहे? इम्तियाज भाई, जे तथ्य समोर तुम्ही सांगताय ते यापूर्वी सांगून झालंय. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की महाराष्ट्रातला मुस्लिम समाज या देशाबद्दलचं मत तुमच्या राजकीय पक्षांच्या सोयीस्कर भूमिका बघून ठरवत असतो का? हा सवाल आहे. नाही, मला नाही वाटत असं. म्हणजे मुस्लिम समाज हा तुमच्यापेक्षा सुद्धा या देशाच्या एकात्मतेवर प्रेम करत असतो. मग तो हिंदू असेल अथवा मुसलमान असेल, त्याला या देशावर अधिक प्रेम आहे. राजकीय पक्षांवर त्याचं फारसं प्रेम किंवा सोयर सूतक आता त्याला उरलेलं नाही. नसीम खान आपल्या बरोबर आहेत. नसीम खान, सरकार बदललं की भूमिका बदलतात, सरकार बदललं की कायदे बदलतात, पॉलिसीज बदलतात. मुस्लिम समाजाबाबत तुमच्या सरकारची एक पॉलिसी होती, या सरकारची वेगळी पॉलिसी आहे, यामुळं काय सामाजिक परिणाम आपल्याला दिसतील? शेवटी आपल्याला समाजात राहून काम करायचंय. नसीम भाई, माझा प्रश्न तुम्हाला आहे. येतोय काय? हो बोला, माझा प्रश्न तुम्हाला आहे. हा नाही, सामाजिक एकता राहिली पाहिजे, बंधुभाव राहिला पाहिजे, ह्याच्याप्रती नेहमी आम्ही आमच्यासारख्या लोकांनी आणि आम्ही सर्वांनी मिळून केला पाहिजे, हे आमच्या सर्वांच्या कर्तव्य आहे. परंतु जे शासक आहे, सध्या ज्यांच्या शासन आहे, त्यांची सुद्धा काही जबाबदारी आहे की नाही? आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी दंगली सुरू झालेली आहे, वेगवेगळ्या कारणांनी दंगली सुरू झालेल्या आहे. आज मला सकाळी फोन आला, दुपारी फोन आला जलगाववरून, की जलगावच्या बाजूच्या एक गावमध्ये एक जानवर कापून मस्जिदीमध्ये टाकलेला आहे. तर असे टाकणाऱ्या माणसावर कडक कारवाई करण्याचे काम शासनाची आहे की नाही? नसीम भाई, अशा प्रकारच्या गोष्टींना प्रसिद्धी या चॅनल वरून दिली जात नाही.
कोणत्याही प्रकारे जातीय भावना भडकतील अथवा धार्मीय तेढ वाढेल अशा प्रकारच्या बातम्या एक जबाबदार पत्रकार म्हणून आणि जबाबदार माध्यम म्हणून झी 24 तास वरून दिल्या जात नाहीत. मला तुम्हाला साधा प्रश्न आहे, मगाशी इम्तियाज अलींना सुद्धा मी रुळावर आणण्याचा प्रयत्न केला, तोच तुमच्या बाबतीत करतोय की सरकार बदलली की अशा प्रकारे भूमिका जर बदलत राहिल्या तर त्या समाजानं नेमकं कुणाकडे पाहायचं? शेवटी एक राजकीय पक्ष म्हणून, नेते म्हणून तुम्हाला समाजातच काम करायचंय. डॉक्टर उदयजी, प्रश्न एवढंच आहे की आमची भूमिका काय बदललेली आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही शासनाकडून वारंवार निवेदन करत आहोत, हा नवीन शासन भारतीय जनता पक्षाच्या शासन आल्यानंतर नागपूरचे अधिवेशन होता, तिथे आमच्या लोकांनी, आमचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि सर्व आमदारांनी मागणी केली की मराठा आरक्षणासोबत जे मुस्लिम समाजातील मागासलेल्या समाज आहे, ज्यांना लोकशाही आघाडीच्या शासनाने, काँग्रेस शासनाने आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याच्यासुद्धा बिलमध्ये रूपांतर करावा. त्यावेळी आम्ही मागणी केली. त्यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आम्ही विधी न्याय विभागाची सल्ला घेऊन आम्ही निर्णय घेऊ. एक महिने झाल्यानंतर जानेवारीमध्ये आमचा प्रतिनिधी मंडळ राधाकृष्ण विखे पाटील जी, त्यावेळचे आमचे प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे जी, आम्ही सगळे माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो. आता आम्ही मागणी करत आहोत. आता सुद्धा जर शासनाने हा जे गोर गरिबांसाठी दिलेला आरक्षण आहे, मागासलेल्या समाजातील लोकांसाठी दिलेला आरक्षण आहे, माननीय मुंबई हायकोर्टाने त्याला दुजोरा दिलेला आहे, त्याला समर्थन दिलेला आहे, जर हा आरक्षण बहाल केला तर आम्ही समर्थन करू शासनाचं, स्वागत करू. तुम्ही नसीम भाई, तुमचं असं म्हणणं आहे की शासन जरी बदललं, राज्यकर्ते जरी बदलले, तरी मूळ भूमिकेशी जी राज्यघटनेशी सुसंगत आहे, कायद्याच्या निर्णयाला धरून आहे, ती बदलता कामा नये. पॉइंट वेळ टेकन. या कार्यक्रमाचा शेवट करताना अर्थात मी जातोय सय्यद भाई यांच्याकडे. सय्यद भाई, सरकार बदलले की भूमिका बदलतात, सरकार बदलली की समाजाप्रतीचं असलेलं प्रेम आणि दुजाभाव हे दोन्ही बदलतं. मुस्लिम समाज आपली मतं या देशाबद्दलची राजकारण्यांकडे बघून ठरवतो का? आणि यापुढं सरकारनं नेमकं काय करायला हवं, आपण काय सल्ला द्याल? सय्यद भाई. नाही, तर राजकीय पक्ष बदलले म्हणजे मुसलमान आपली मतं बदलतो असं नाहीये. बरोबर आहे, राजकीय पक्ष बदलले की मुसलमान आपली मतं बदलतो असं नाहीये. तो या देशाचा भूमिपुत्र आहे, त्या देशातले बहुसंख्यक समाज बरोबर पदोपदी जुळून घेतोय. कारण ही जे प्रश्न आहेत, दुनियाही समान असायले, ते सगळ्यांचे सारखे आहेत, ते सोडवताना जो शासन असेल, म्हणजे भाजप असो किंवा काँग्रेस असो किंवा मार्क्सिस्ट असो, कोणी त्याचा माणूस म्हणून त्यांच्याकडे तुम्ही पाहिलं पाहिजे. सामान्य मुसलमान अधिकाधिक कडवा राष्ट्रवादी होतोय, तो आहेच, त्याला तुम्ही जास्तीत जास्त कडवा मुसलमान बनवतो प्रयत्न करताय. तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आता सय्यद भाई मांडलेला आहे की त्याच्याकडे एक वोट बँक म्हणून पाहता कामा नये, तर मुसलमानाकडे देखील एक माणूस म्हणून पाहिलं पाहिजे आणि त्याच्या समस्याकडे बघताना माणुसकीचा दृष्टिकोन असला पाहिजे. तुमच्या भूमिकांमध्ये मधु चव्हाण, आम्हाला कधीतरी या माणुसकीचा स्पर्श झालेला दिसणार आहे? भारतीय जनता पार्टीचा माणुसकीला स्पर्श झाल्याची भूमिकाच आहे. मग आमची जी चार राज्य आहेत आता अस्तित्वात असलेली, राजस्थान आहे, गुजरात, मध्य प्रदेश, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाने आम्हाला त्या तळाला सत्तेवर आणलेलं आहे. तुमचा मगाचा प्रश्न अतिशय पिनपॉइंटेड आणि अतिशय चांगला होता की मुस्लिम समाज राजकीय पक्षाच्या भूमिका या देशातला नागरिक. माझं मत आहे असं कधी होत नाही. 1977 साली मुस्लिम असो हिंदू असो सगळ्यांनी वातावरण आणि परिस्थिती देशातली बघून मतदान केलेलं आहे. 1996-99 आणि त्या ठिकाणी अटलजींच्या वेळेला सुद्धा ते केलेलं आहे. 1971 साली श्रीमती इंदिरा गांधीनं त्यांना गरिबी हटावचा नारा दिला, त्यांनी सगळ्यांनी एकत्र मतदान केलं आहे. आपलं हित कोण करणार आहे? म्हणून भारतीय जनता पक्षाच्या बद्दल सांगतो, मुसलमानांवर अन्याय होणार नाही. जसं या चार राज्यात राहिलं, दृश्य स्वरूपात केंद्रात सगळ्या देशात आणि महाराष्ट्रात या आरक्षणाबद्दल सुद्धा मुस्लिम समाजातल्या गरीब घटकांचा त्या ठिकाणी उद्धार होईल शैक्षणिक बाबतीत, अशाच तरीची धोरणं त्या ठिकाणी स्वीकारली जातील याचा अनुभव येत्या 7-8 महिन्यामध्ये मुस्लिम समाजाला त्यांच्या उद्धारासाठीचीच धोरणं आखली जातील असं स्पष्ट आश्वासन आपल्याला मधुबाई चव्हाण यांनी दिलेलं आहे. काही असलं तरी आपण मुसलमानांकडे अथवा हिंदूंकडे त्यांच्या जाती किंवा धर्मावरून किंवा धर्माच्या संख्येवरून पाहू शकत नाही, तर त्यांच्याकडे या देशाचे नागरिक म्हणून आणि त्याहीपेक्षा घटनेचे पाईक म्हणूनच आपल्याला पाहावं लागेल, माणूस म्हणून पाहावं लागेल. आणि जे काही कायदे आणि जो काही दृष्टिकोन, जी काही धोरणं ठरवली असतील, त्याच्यामध्ये आमच्या सहृदयतेचं आणि माणुसकीचंही दर्शन झालं पाहिजे. हाच या संपूर्ण चर्चेचा सारांश. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.